आता अंतरवाली सराडीमधून एक मोठी बातमी आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी नेते देखील अंतरवाली सराडी इथे प्राणांतिक उपोषण करणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराडी यांच्या उपोषण स्थळाजवळच ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषण सुरू करणार आहेत. ओबीसी आरक्षणात कोणालाही प्रवेश देऊ नये या मागणीकरता ते अंतरवालीतच आता उपोषणाला बसणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड इथे ओबीसी बांधवांची मीटिंग होणार आहे. गावांचाही दौरा केला जाईल असंही हाके यांनी म्हटलं. कायम सापत्न वागणूक दुय्यम वागणूक ओबीसीच्या आंदोलनाला दिली जाते. मग आम्ही आता असं ठरवलेलं आहे की अंतरवली सराटीमध्येच ओबीसीचं आरक्षण सुरू करायचं, कारण लोकशाहीच्या सनदशीर मार्गावरती आमचा ओबीसींचा विश्वास आहे. आणि जर मग अंतरवली सराटीमधल्या लोकांचा तिथल्या ग्रामपंचायत सदस्यांचा गावाचाही मला तसा आग्रह आहे म्हणून मी अंतरवली सराटी येथे ओबीसींच्या आरक्षणाच्या बचावासाठी भूमिका घेऊन आम्ही उद्यापासून अंतरवली सराठीमध्ये उपोषणाला बसत आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.